महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे असे उद्गार डॉक्टर वैशाली कडूकर यांनी काढले महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन नोकरी किंवा मा व्यवसायाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतरच मुलींनी विवाहाचा विचार करावा तसेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी म्हणावे प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला आधार दिला तर समाजातील खूप अडचणी कमी होतील असे उद्गार डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांनी काढले श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या प्रत्येक स्त्रीने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावे मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट घडत असेल आणि ती सतसद विवेकबुद्धीला मान्य नसेल तर आपण खंबीरपणे प्रतिकार करावा स्वतःला कमकुवत समजून दुसऱ्या लोकांचा आधार न घेता आपण कोणाचा आधार म्हणू शकतो का ते पाहावे असे त्यांनी सांगितलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर टी ए चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कॉलेजच्या पहिल्या बॅचमधील चार विद्यार्थिनी इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीमध्ये पुढील ॲडव्हांटेजेस फेरीसाठी पात्र झाले आहेत विद्यार्थिनींच्या महाविद्यालयातील जडणघडणीत शिक्षकांचा महत्वाचा वाटा आहे असेही त्यांनी सांगितले विशेष अतिथी म्हणून याप्रसंगी बोलताना श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक सी व्ही नाडगौडा यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थानचा स्त्रियांच्या सबलीकरणात मोठा वाटा आहे असे म्हणाले मुलींच्या शिक्षणासाठी कन्याप्रशाला पाठोपाठ पाथ, इंजिनिअरिंग कॉलेज ही देवस्थानने सुरू केले आणि ते यशस्वीपणे कार्यरत आहे असे सांगितले आपल्या राजशेखर येळीकर यांनी पूर्वीच्या तुलनेने आता मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आणि गुणवत्तेतील मुली पुढे आहेत येथील विद्यार्थिनींनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून त्यात उज्ज्वल करिअर करावे असे त्यांनी आवाहन केले या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी काढलेल्या पेन्सिल स्केच हस्तकला व पेंटिंगचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी व सर्व प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्राध्यापिका सुवर्णा भरगंडे यांनी केले प्राध्यापिका अश्विनी निंबाणे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सायली सन्मुख यांनी केले कार्यक्रमाच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगची जबाबदारी प्राध्यापक विनय शिरशाड यांनी पार पाडली